एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन 2 फाइंड साइन 2x कॉस 2x टैन 2x इफ सेक एक्स इक्वल टू निगेटिव 13/5 एंड एंगल x लाइज इन बिटवीन पाय बाय 2 एंड पाय. एंगल x इज ग्रेटर दॅन पाय बाय 2 अँड लेस दॅन पाय मीन्स अँगल लाइज इन सेकंड क्वाड्रंट. तर इथे आपल्याला साइन 2x काढायचे, कॉस 2x आणि टॅन 2x आणि आपल्याला सेक एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, किंमत दिलेली आहे आणि अँगल एक्स हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते दिलेलं आहे. तर इथे आपण सेक एक्स वरून टॅन थीटा काढू शकतो, टॅन एक्स काढू शकतो. तर इथे आपल्याला आधी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, 1 + टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, म्हणजेच 1 + टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, हिअर थीटा इक्वल टू एक्स. तर इथे आपण ही आयडेंटिटी वापरायची ट्रिग्नॉमेट्रीची आणि ह्याचा उपयोग करून आपण इथे टॅन स्क्वेअर एक्स काढून घेऊ आणि नंतर आपल्याला साइन 2x काढायचे, म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा पण आहे, पण आपल्याला हा फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये. आपल्याला जेव्हा टॅन थीटा मिळतो म्हणजे टॅन एक्स मिळणार आहे, तेव्हा हा फॉर्म्युला वापरून आपण इथे साइन 2x ची व्हॅल्यू काढू शकतो. साइन 2x इक्वल टू 2 टॅन एक्स डिवाइड बाय 1 + टॅन स्क्वेअर एक्स. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण इथे टॅन एक्स काढून घेऊ आणि टॅन एक्स ची व्हॅल्यू ह्याच्यात टाकल्यावर आपल्याला साइन 2x ची व्हॅल्यू निघणार आहे. आणि आता कॉस एक्स, कॉस 2x, कॉस 2 थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 इक्वल टू 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 - टॅन स्क्वेअर थीटा डिव्हाइडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थीटा. पण इथे आपण टॅन ची व्हॅल्यू काढतो, त्यामुळे आपल्याला हे तीन फॉर्म्युल्यांची इथे गरज नाहीये. इथे आपल्याला फक्त कॉस 2 थीटा इक्वल टू 1 - टॅन स्क्वेअर थीटा डिव्हाइडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे, कारण ह्या फॉर्म्युल्यावरून आपण टॅन ची व्हॅल्यू काढणार आहोत. कॉस 2x इक्वल टू 1 - टॅन स्क्वेअर एक्स डिव्हाइडेड बाय 1 + टॅन स्क्वेअर एक्स हा इथे आपल्याला फॉर्म्युला वापरून कॉस 2x ची व्हॅल्यू काढायची. आता टॅन 2x, टॅन 2 थीटा मीन्स 2 टॅन थीटा डिव्हाइडेड बाय 1 - टॅन स्क्वेअर थीटा, हिअर थीटा इज एक्स. सो टॅन 2x इक्वल टू 2 टॅन एक्स डिव्हाइडेड बाय 1 - टॅन स्क्वेअर एक्स. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा टॅन एक्सचा किंवा साइन एक्स, साइन 2x अपॉन साइन 2x अपॉन कॉस 2x ह्या जरी व्हॅल्यू टाकून आपण टॅन एक्स काढलं तरी चालेल. सेक एक्स इक्वल टू निगेटिव 13/5 अँड अँगल एक्स लाईज इन बिटवीन ग्रेटर दॅन 90° अँड लेस दॅन 180° मीन्स अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. अँगल एक्स इज ग्रेटर दॅन 90° अँड लेस दॅन 180° देअरफोर इट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. अँगल एक्स लाईज इन सेकंड क्वाड्रंट देअरफोर सेक एक्स इक्वल टू निगेटिव 13/5. 1 + टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स देअरफोर टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. पुट व्हॅल्यू ऑफ सेक एक्स निगेटिव्ह 13/5 स्क्वेअर मायनस 1. नाऊ 13² निगेटिव्ह 13 इंटू निगेटिव्ह 13 मीन्स पॉझिटिव्ह 169. इथे मल्टिप्लिकेशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर आणि 13² इक्वल टू 169, 13 वर्ग बरोबर 169 अँड 5² इज 25 - 1. आता इथे आपल्याला वजाबाकी करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि देन सबट्रॅक्ट. 169 - 25 इंटू 1 मीन्स 25 डिवायडेड बाय 25. 169 मीन्स 9 - 5 4 4 अँड 125 इक्वल टू टॅन स्क्वेअर एक्स. नाव टेक स्क्वेअर रूट बोथ साईड देअरफोर टॅन एक्स इक्वल टू 12 × 12 स्क्वेअर मीन्स 144 अँड 5 × 5 मीन्स 25 देअरफोर टॅन एक्स इज 12/5 पॉझिटिव्ह - 12/5. बट
angle lies in a second quadrant, and in second quadrant tan is negative, therefore take here negative sign, negative 12 upon 5. Tan x equal to negative 12 upon 5. Here we take negative sign. Why? Because angle x lies in second quadrant. Tan x is negative because angle x lies in second quadrant. आता sin 2x काढू आपण. Sin 2x equal to 2 tan x divided by 1 plus tan square x. Put here value of tan x. Sin 2x equal to 2 in bracket tan x, value of tan x is negative 12 upon 5, and 1 plus tan square x means negative 12 upon 5 square. तर इथे आपण सॉल्व करू हे 2 into 12 means 24. 24 divided by 5. 1 plus 12 square means 144 divided by 5 square 25. Negative 12 into negative 12 means positive 144, because multiplication of two negative number is positive number. 12 गुणिले 12 बरोबर 144, आणि इथे ऋण ऋण दोन ऋण संख्यांचा गुणाकार बरोबर धनसंख्या. तर इथे आपण ऍडिशन करून घेतलेली आहे. फ्रॅक्शनची जशी ऍडिशन करतो तशी केली. 1 इंटू 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 प्लस 144 इंटू 1. इथे डिनॉमिनेटरला काही नाही तर 1 धरतो आपण. 144 इंटू 1 मीन्स 144 डिवाइड बाय 25. 25 प्लस 144 मीन्स 169 डिवाइड बाय 25. आणि नंतर मग इथे आपण डिनॉमिनेटर, इथला जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला नेला. मग इथे 5 1 जा 5, 5 5 जा 25, 24 इंटू 5 मीन्स 120. इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणून निगेटिव्ह साईन दिली आपण. आणि 169 देअरफॉर साईन 2x इक्वल टू निगेटिव्ह 120 डिवाइडेड बाय 169. कॉस 2x इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. पुट हियर व्हॅल्यू ऑफ टॅन एक्स इक्वल टू निगेटिव्ह 12 अपॉन 5 अँड देन सॉल्व. 1 मायनस इन ब्रॅकेट मायनस 12 अपॉन 5 स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस इन ब्रॅकेट मायनस ऑर निगेटिव्ह 12 अपॉन 5 स्क्वेअर. 25 मायनस 144 अँड 25 प्लस 144 इथे कट होतील. 25 मायनस 144 मीन्स निगेटिव्ह 119 डिवायडेड बाय 25 प्लस 144 मीन्स 169. देअरफॉर कॉस 2x इज इक्वल टू निगेटिव्ह 119 डिवायडेड बाय 169. टॅन 2x इक्वल टू साईन 2x डिवाइड बाय कॉस 2x. हा पण फॉर्म्युलाने आपण आन्सर काढू शकतो, किंवा हा फॉर्म्युला जरी वापरला तरी चालेल. टॅन 2x इक्वल टू 2 टॅन एक्स डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. तर आपण इथे हा फॉर्म्युला वापरू, कारण आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आहेत, साईन 2x आहे आणि कॉस 2x पण आहे. साईन 2x इज निगेटिव्ह 120 अपॉन 169 अँड कॉस 2x इज निगेटिव्ह 119 डिवाइड बाय 169. मग 169 कट होतील आणि निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स हिअर पॉझिटिव्ह. देअर फोर आन्सर इज टॅन 2x इज 120 डिवाइडेड बाय 119. आन्सर साईन 2x इक्वल टू निगेटिव्ह 120 डिवाइडेड बाय 169. कॉस 2x इक्वल टू निगेटिव्ह 119 डिवाइडेड बाय 169 अँड टॅन 2x इज 120 डिवाइडेड बाय 119. तर इथे साईन 2x आणि कॉस 2x हे दोन्ही निगेटिव्ह आहे आणि टॅन मात्र पॉझिटिव्ह आहे. तर इथे आपण ह्या फॉर्म्युल्यांचा वापर करून ह्या हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. तर इथे आपण ह्या फॉर्म्युल्यांचा वापर केलाय, पण ह्याऐवजी आपण इथे सेक एक्स मीन्स 1 अपॉन कॉस एक्स, देअरफोर कॉस एक्स इक्वल टू 1 अपॉन सेक एक्स. आणि ह्यावरून आपल्याला कॉस एक्स मिळाले. आणि नंतर आपण आयडेंटिटी वापरली फंडामेंटल, साईन एक्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. तर ह्याच्यावरून आपल्याला साईन एक्स मिळणार आहे
आणि साईन एक्स मिळेल इथे, इथे कॉस एक्स मिळेल, ह्याच्यावरून आपण टॅन एक्स काढू शकतो. टॅन एक्स मीन्स साईन एक्स अपॉन कॉस एक्स, इथे आपण टॅन एक्स काढू. आणि नंतर जर आपण फॉर्म्युले वापरले साईन टू एक्स मीन्स टू साईन एक्स कॉस एक्स, इथे साईन एक्स आणि कॉस एक्सची व्हॅल्यू ठेवायची. आणि कॉस टू एक्स मीन्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स, तिथे आपल्याला कॉस टू एक्स मिळेल. आणि साईन टू एक्स माहिती, कॉस टू एक्स माहिती, त्याच्यावरून आपण टॅन टू एक्स बरोबर साईन टू एक्स डिवायडेड बाय कॉस टू एक्स असं वापरू शकतो. किंवा टॅन एक्स काढल्यावर टॅन टू एक्स इक्वल टू टू टॅन एक्स डिवायडेड बाय वन मायनस टॅन स्क्वेअर एक्स हा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. तर ह्या फॉर्म्युल्यावरून सुद्धा आपण हे सॉल्व्ह करू शकतो. किंवा वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, त्याच्यावरून आपण टॅन एक्स काढला. आणि टॅन एक्स वरून नंतर आपण हे फॉर्म्युले वापरून साईन टू एक्स कॉस टू एक्स आणि टॅन टू एक्स काढलेले. तर इथे आपण ह्या फॉर्म्युल्यांचा वापर करून हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तर हे ह्या फॉर्म्युल्यांचा आपण वापर करू शकतो, किंवा ह्या फॉर्म्युल्यांचा वापर करून सुद्धा हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. इथे आपण जे फॉर्म्युले वापरलेत ते वेगळे फॉर्म्युलेत, इकडे वेगळे फॉर्म्युलेत. इकडे ही आयडेंटिटी वापरली आपण, वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, ह्याच्यावरून आपण टॅन एक्स काढलेला आहे. आणि इकडे आपण सेक एक्स मीन्स वन अपॉन कॉस एक्स अँड कॉस एक्स मीन्स वन अपॉन सेक एक्स, आणि नंतर ही आयडेंटिटी वापरली साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू वन. आणि त्यावरून आपण मग साईन एक्स काढलेले, आणि नंतर हे फॉर्म्युले वापरले साईन टू एक्स इक्वल टू टू साईन एक्स कॉस एक्स, मग इथे साईन एक्स आणि कॉस एक्सची व्हॅल्यू टाकायची. कॉस टू एक्स मीन्स कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स, ह्याची पण व्हॅल्यू निघणार आहे. आणि टॅन टू एक्स मीन्स साईन टू एक्स डिव्हायडेड बाय कॉस टू एक्स, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला जेव्हा मिळतात तेव्हा टॅन एक्स आपण टॅन टू एक्स आपण काढू शकतो. तर कोणत्याही फॉर्म्युले वापरले तरी चालतील यापैकी.